फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. सगळ्यांचं स्वागत आहे या चमचमीत चटकदार चविष्ट कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत, को पॉवर्ड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग मध्ये. आता आपले मिक्स मेजवानी तर झालेली आहे, आता आपल्याला जायचंय साता समुद्रा पार. तर शेफ, आज साता समुद्रा पार कुठे घेऊन जाणार आहात आम्हाला आणि काय डिश आपण आज शिकणार? आज आपण गल्फ म्हणजे दुबई, अबुधाबी या देशातली एक रेसिपी बनवणार आहे. तर बनवणार आहे आपण ताजिकी. ताजीच बनवणार आहोत. ताजी नाही ग, त्या रेसिपीचं नावच आहे ताज. म्हणजे तू मराठीत घेतेस ताजिकी असं नाही ग, रेसिपीचं नाव आहे ताजिकी. ताजिकी बर, नाव तर डोक्यावरून गेलेलं आहे, पण आपण डायरेक्ट रेसिपीसाठी काय साहित्य लागणार ते बघूयात का? हो, दही आहेच, दह्याची रेसिपी आहे, पुदिना आहे, आपला शेपू आहे, मीठ, लिंबू आणि हिरवी काकडी, म्हणजे याला इंग्लिश कुकुंबर सुद्धा म्हणतात. ओके, तर हे आहे आणि त्याच्या बरोबर खाल्लं बरंच काही जातं. आपण आज असे हे बिस्किट ठेवलेत, पण इतरही वस्तू त्याच्याबरोबर आपण त्याचा समावेश करू शकतो. काय ते आहे ते मी तुला सांगत राहतो, पण पहिले मी रेसिपी बनवायला चालू करतो. चला, सगळ्यात आधी काय करायचंय? मी म्हटलं ना, एकदम सोपी रेसिपी आहे. आपण रायता किंवा कचुंबर बनवतो की नाही, तसा हा गल्फ मधला रायताच आहे. पहिले पुदिना घेऊन चॉप करूया. वाह, लगेच फ्रेश पुदिना, काय वास याचा दरवळतो ना पुदिन्याचा. शेपू, आता जर तुम्हाला शेपू आवडत नसेल तर तुम्ही वजा केला तरीही चालेल, पण रेसिपीत असतो. आता काकडी, काकडी साला सकट आहे पण बिया नकोय. तर कशी कापायची? तर आपण ही अर्धी चिरून घेतली, मग त्याची परत अर्धी आणि अर्ध्याची परत अर्धी. बर, त्यांनी काय होतं, आता हा जो बियांचा हा जो पार्ट आहे तो आपल्याला असा चिरून बाहेर काढून घेता येत. तर मी बारीक कापून घेतोय, जेवढं बारीक जमेल तुम्हाला तेवढं, नाहीतर चक्क किसून घ्या. ओके, उभ्याच स्लाइस करतोय आपण त्याच्या. हो, आत्ता स्लाइस करतोय, नंतर मी त्याचे बारीक काप कापणार. आता आपण ह्याच्यात काकडी घातली आणि दही ही ऍड केलं. दही ऍड बर. आता मीठ, म्हणजे आपण कोशिंबीर करतो की नाही, बरोबर, साधारणतः तशीच आहे. मी म्हटलं ना, नाव फक्त ताजिकी असं थोडस इकडे तिकडे आहे. ताजिकी, 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 पण त्याच क्रिया आणि कृती अगदी सोपी आहे. थोडस लिंबू. बर, तिकडचं दही आपलं एवढं आंबट नसतं बरं का. योगर्ट जे आपण म्हणतो ते थोडं गोड असतं, कारण युरोपमध्ये किंवा अमेरिकेत आपल्या एवढी उष्णता नसते, त्यामुळे तिकडचं दही जे असतं ते थोडस असं गोडूस असतं. बस, आता काय, एक चमचा दे फक्त, म्हणजे अगदी सोपी. चला सर्व करूया. वा, अतिशय पटकन बनलेलं आहे. जेवढं त्याचं नाव मोठं तेवढी त्याची रेसिपी छोटी आहे. चला, आता माझ्याकडे तर ह्याच्या बरोबर सर्व्ह करायला किंवा ह्याच्या बरोबर द्यायला बिस्किट आहेत, पण बिस्किटच पाहिजेत असं काही नाही. आपली चपाती असते ना चपाती, ती जरी शिळी झाली तर ती सरळ त्याचे चतकर किंवा ट्रायंगल बनवून ती तळून घेतली तरीही चालते, किंवा अगदी वेफर्स असतील तरीही चालेल. कारण जर तुम्ही गल्फ मध्ये गेलात, म्हणजे दुबईला गेलात, कुवेटला गेलात, अबुधाबीला गेलात, तर ते ह्याच्या बरोबर एक विशिष्ट प्रकारचा ब्रेड देतात, म्हणजे त्याला पीटा ब्रेड असं म्हणतात. हो, डन, ठेवू अजून थोडी? झालं, हो पास. आता शेवटी काय, मी तर तुझ्यासाठीच बनवतोय, त्यामुळे जेवढी तुला हवे तेवढी, तुम्हाला हवे तेवढी तुम्ही घालू शकता. चला, झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे, अतिशय फास्ट झालेली आहे. आणि संध्याकाळी काय करायचं हा प्रश्न आता इथून पुढे मला पडणार नाही, कारण हे अगदी सोपं आहे आणि पटकन होण्यासारखं आहे. त्यामुळे आता मी टेस्ट करू. कर ना, तू बोलता बोलता, पण तरी तुमचं काहीतरी राहिलेलंच आहे, हे नेहमी होत आहे, पण ठीक आहे, कुछ पाने के लिए थोडा इंतजार करना पड़ता है. तसं आहे. वाह, बघ, मी काहीतरी नेहमी तुझ्यासाठी स्पेशल करत असतो. थँक्यू. टेस्ट करू मी? नक्की. Hmm.
अतिशय फ्रेश असा याचा फ्लेवर आहे. बिस्किट अर्थात त्या दह्यामुळे मेल्ट होत आहे लिटरली. खूप कमाल झाली आहे रेसिपी, खूप फ्रेश झाली आहे आणि आपल्या नेहमीच्या त्याच त्याच रेसिपी खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असतो. तर हे अतिशय नवीन आणि वेगळं असं काहीतरी आहे आणि मला असं वाटतं की ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे. पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागणार आहे. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईलमध्ये टाईप करून घ्या आणि लिहून घ्या साहित्य आणि कृती. ताजिकीसाठी लागणारं साहित्य: दही एक वाटी, पुदिना एक वाटी, शेपू अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, लिंबू एक, इंग्लिश काकडी एक, खारे बिस्किट 8 ते 10. कृती: प्रथम पुदिना, शेपू व काकडी बारीक चिरून दह्यात मिसळून घ्यावे. या मिश्रणात मीठ व लिंबाचा रस घालून चांगले मिसळून घ्यावे. ही चवदार ताजिकी बिस्किट किंवा पिटा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.